शॉपिंग कोण जास्त करतो? तू पण मालूम घेतो स्वतःला. हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त छान जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज येते घरी मंजिरी, माझी फ्रेंड. जर मी तुम्हाला आठवणत असेल की मी तिच्या घरी गेले होते आणि मस्त एन्जॉय केलं होतं, तिने खूप छान वेलकम केलं होतं, थोडं सेलिब्रेशन पण झालं होतं आणि थोडं पुढे भेटायचं होतं आम्हाला डिसेंबरच्या याला, पण तेव्हा होत नव्हतं काम. म्हटलं ह्या संडेला आपण भेटू आणि ती आता आली, जवळपासच आहे. तर आता थोड्या वेळानं फोन करेल, मग मी जाऊन तिला घेऊन येईल इथे परिवारमध्ये उतरल्यानंतर. मग बाकीचं सगळं आवरले, मी जेवण पण करून ठेवले, आज बिर्याणी आणि गुलाबजामुन करून ठेवले. जाऊन तिच्यासाठी गिफ्ट पण घेऊन आले, कारण तिनं खूप छान अशी गिफ्ट मला त्यावेळी दिली होती. खूप चांगलं वेलकम आणि अगदी मस्त, मला खूप आवडलेलं तिचे जे गेस्टर होते ते त्यावेळी. आणि मग तिला म्हटलेलं की जेव्हा घर होईल ना तेव्हा तू ये बघायला, कारण तिनं जुनं घर पाहिलं होतं जेव्हा ऑफिसच्या वेळी. म्हटलं जेव्हा पूर्ण सगळं व्यवस्थित होईल ना तेव्हा तू बघायला ये. तर मग तेव्हा खूप साऱ्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज मी नेहमीच देत आलेले आहे आणि हेअर केअरच्या बाबतीतले खूप सारे प्रोडक्ट मी तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत. पण जो प्रोडक्ट एखाद्याला सूट होतो तो दुसऱ्याला सूट होईलच असं नाही, त्यामुळे खूप साऱ्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज देतच आहे. तर त्यापैकीच आजचं जे आहे हे नेचर शोरचं लीच ऑइल किंवा जंक तेल. लीच म्हणजे काय? जळू. तर जळू कशासाठी वापरतात किंवा जळूचं काय काम आहे हे मी सांगण्याची गरज नाही आहे. पण पूर्वीच्या काळी लीच थेरपी केली जायची कशी? तर केसांसा इथे डोक्याला चिकटवून ठेवले जायचे जळू आणि इम्प्युअर रक्त जे आहे ते शोषायचे ते जळू आणि त्यांचा जो सलायवा असायचा तो त्या जागी पडायचा. म्हणजे काय? जळू कुटून किंवा जळू न मारून हे ऑइल केलेलं नाही आहे, तर त्यांचा जो सलायवा असतो जी लाळ असते त्याच्यामध्ये असा घटक असतो की जो आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन उपयुक्त ठरतो केसांच्या वाढीस येते किंवा केसांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी. तर त्या ज्या लाळेपासून आणि काही थोडे जे महत्त्वाचे घटक आहेत तर ते घटक वापरून हे ऑइल तयार केलेलं आहे. मी सुरू केलं. ह्याचा जो स्मेल आहे तो थोडासा वियर्ड आहे. वियर्ड अशा तऱ्हेने कारण लीचच्या सलायवापासून बनलेला आहे, पण तो वियर्ड जो स्मेल आहे तर तेच हे आहे, ते शुद्धतेचं प्रमाण आहे. आणि ह्याची ISO किंवा FSSAI या सगळ्या संस्थांनी प्रमाणित केलेलं आहे की हे व्यवस्थित आहे, 100% शुअर आहे. तर वापरण्याला हरकत नाही आहे. तर हे ऑइल वापरायचं कसं? ज्या दिवशी तुम्ही वापरणार असाल रात्रीचंच वापरायचं आहे. वापरल्यानंतर 15 मिनटं केसांच्या मुळाशी मसाज करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोमट पाण्याने धुवून टाकायचं आहे. आणि बेस्ट रिझल्टसाठी याचा शॅम्पू पण येतो, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जर कुणाला हे यूज करायचं असेल तर प्लीज अगदी पॅच टेस्ट करून पाहायला विसरू नका, कारण जो प्रोडक्ट मला सूट होतो तो तुम्हालाही सूट होईल असं नाही. त्यासोबतच याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तिथेही जाऊन तुम्ही चेक करू शकता. 100% नॅचरल आहे. त्यासोबत इथे त्याची किंमत देखील आहे, पण किमती ह्या व्हेरिएशन्स आहेत किमतीमध्ये, त्यामुळे तुम्ही जाऊन तुम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा हे भेटू शकतं. त्यानंतर हे आहे किती? 110 ml आहे. आणि इथे त्यांनी खूप सारे जे माहिती आहे ती सगळी ह्या पॅकेटवरती दिलेली आहे. आणि याचं जे पॅकेजिंग आहे ते असं आहे, प्लॅस्टिक बॉटल आहे पूर्ण आणि वास थोडा वियर्ड आहे, त्याचा वास आहेच, पण शुद्धतेचं प्रमाण आहे वास हे. म्हणजे तर जर कोणाला हे ट्राय करायचं असेल तर नक्कीच ट्राय करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याच्या आधी पॅच टेस्ट करायला विसरू नका. नेचर शुअर जॉंग तेल किंवा लीच ऑइल. आता तिचा फोन आला होता आणि जाऊन मी तिला घेऊन येते आता तिथेच. बरं, मी तुम्हाला जसं सकाळी म्हटलं की आले कोणतरी तर दाखवते, तर कोण आले बघा इकडे. चाहे जिसे दुनिया वो मेरे करीब है. फायनली नमस्कार, मी मंजिरी आणि हाऊस क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. आम्ही व्लॉगची सुरुवात करत आहोत, तर धनश्रीच्या स्टाईल मध्ये व्लॉग सुरू केलेला आहे. तर मजा मस्ती. आता बघा, मस्त यांचा बर्थडे येतो 3 तारखेला आणि मॅडमने सरप्राईज दिले, केक मस्त अशी घेऊन आले. पुढे पुढे तुम्हाला बघायला भेटेल आमच्या मजा मस्ती. आधी तिला मी खाऊ घालते काहीतरी मस्त. मी बिर्याणी केले, गुलाबजामुन केले. तर येस, तर मग माझ्या हातची बिर्याणी आणि गुलाबजामुन खाऊन बघतो. ओ नाही,
कसं वाटतंय? खूपच यम आहे, खरंच खूप यम आहे. ह्याचा मी दाखवलं होतं एकदा, खूप खूप आधी ह्याची पूर्ण रेसिपी दाखवली होती. आता पूर्ण एकदा दाखवायची आहे, म्हटलं तू आधी टेस्ट कर, तुझ्या थ्रू जाऊ दे आणि नंतर मग मी दाखवते परत. छान आहे, काहीच नाही, असं रेस्टॉरंट स्टाईलमध्येच कम्प्लीट वाटतोय. मम्मा वाटते ऑर्डर केलंय. नाही पण मी सकाळपासून बनवलंय. ऍक्च्युली ते व्हिडिओज करायचं होतं बनवताना, म्हटलं खूप लेट होणार जवळजवळ. मला आवरायचं 9:30 वाजल्यापासून मी घेतलं आवरायला, बाकी सगळं आवरलं. छान आहे. कन्फर्म ना, लॉक करू. हा लॉक ना, 2 9 19 की 18? 18. अच्छा, आणि 2 10 20? येस राईट, एकदम बरोबर उत्तर दिलं आहे आरवणी. आणि आता नेक्स्ट प्रश्न आहे, तुला मम्मी आवडतात की पप्पा? एकच सांगायचं. मम्मी. मला एक्सपेक्टेड नव्हतं. आता चेंज नाही करू शकत हा तू. नाही जे जेन्युइन आहे ना बा, तुला जे खरं वाटतं ते सांगायचं. मग माझ्या पप्पांचं प्रेम काय तुझ्यावरचं कमी होणार नाही, पण जे खरं खरं आहे ते सांगायचं. आता तुला जास्त पिटाई कोण करत तुझी? पिटाई म्हणजे धुलाई. मारत कोण तुला? मारत पप्पा. मम्मी गेली की पप्पा असं धरून आता अरे पप्पा असं कधी मारतात तुला? मारतात की WWF डुम 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 धुलाई करतात. कधी मारलेले कधी मारलेले सांग जरा पप्पाने. एक किस्सा सांग असं कधी. एक तुला हात तरी कधी लावलेत का पप्पा? ते माझं सांगायला लागले पप्पा मारतात. तू कधी काही असा वागला नसशील बरोबर? बरोबर नाही, त्यांनी अजून एकदाही त्याच्यावर हात उचललेला नाही. मी माझ्याकडून मार भरपूर खाल्लाय. रॉंग दिलं उत्तर. मम्मी तुझी मम्मी रागवेल म्हणून. मम्मी रागवेल. हा आता म्हणतोय खरं खरं सांगा राव, खरं खरं सांगाई करत मम्मा माझ्याकडून खातोय मार भरपूर खातो. जास्त लाड कोण करत तुझे? लाड तुला जास्त हवं देत, जास्त ओरडत नाही, सगळ्या तुझ्या चुका विसरून जातात. सांग ना कोण वाटतंय ते सांगायचं. बाबा पप्पा मम्मी कोण 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 कोण? फास्ट आहे, एक एक गाडी कमी होईल लगेच. असे घर की जिथे फक्त गाड्याचे नुसत्या गाड्या, तुला फक्त खेळायचंय त्या गाड्यांवर, काय काय करायचं आहे तू एन्जॉय करू शकतो तिथे एकटाचा. पण मम्मी पप्पा नसणार तर राहशील का एक दिवस तिथे? कन्फर्म एक दिवस तुला कोणच दिसणार नाही, एकटा तू हवं तेवढं त्या गाड्या. खरं खरं. अरे सारे म्हणजे असं फक्त विचार कर, विचार सोडलं तर तू राहशील काय तिथे? राहू शकतोस का एक दिवस फक्त पप्पा मम्मी शिवाय? फक्त गाड्या गाड्या गाड्या, नुसतं गाड्या. हा फक्त खेळायचंय तुला, बाकी काय नाही. दुसऱ्या दिवशी उठून खाणं पिणं सगळं देणार तुला. येतील मम्मी पप्पा न्यायला दुसऱ्या दिवशी. फक्त एकच दिवस तुला राहायचंय राहशील? नाही म्हणजे त्यांनी गाड्याला हे केलेलं आहे. आपण नेहमी बघतो आरव गाड्यांवर खेळत असतो, तर आता त्यांनी या क्वेश्चनचं उत्तर नाही म्हटलेलं आहे. तो नाही राहू शकत, तर खरंच खूप क्यूट आहे. आणि अजय यांनी हे सगळ्या क्वेश्चन्सचे राईट उत्तरं दिली आहेत. तर तुझी बेस्ट फ्रेंड सांग कोण आहे? बेस्ट फ्रेंड मुलींमध्ये. मुलींमध्ये आराध्य. आराध्या. आराध्या कोण? आराध्या. आराध्या कामटे की आराध्या खोत? आराध्य खोत. आराध्य खोत. ओके, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे का? बेस्ट फ्रेंड आहे इथे राहायला लहानपणीपासून. हा का बेस्ट फ्रेंड आहे? का आवडते तुला? ती नेहमी माझ्या क्लासमध्येच असते म्हणून आवडते. आणि 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 ती मी तिला ती मी ती मला खूप आवडते.
दिला ती मला खूप आवडते. आणि मुलांमध्ये कोण आहे बेस्ट फ्रेंड? मुलांमध्ये श्लोक. श्लोक तिथे राहतो, तिथे राहतो, समोर राहतो, मस्ती करतो असतो त्याच्यावर. तोच मस्ती करतो. एकदा तरी असं धडलेला आणि गोल फिरवलेला. अरे बापरे. मग केलं तसंच केलं, मस्ती करत राहतात. तू मस्ती करतो, तू फायटिंग करतो नाही ना? नाही एवढं एवढं नाही ना. ओके, तर आता मी जे प्रश्न विचारणार आहे ना, तर तुम्हाला वाटतं की सगळ्यात जास्त मुडी कोण आहे, तर तुम्हाला एकमेकांवर स्प्रे करायचं. तुला वाटतं जर ते आहे तर तू स्प्रे करायचं, आणि ज्या प्रश्नात तुला असं वाटेल की तूच आहे तर तुला स्वतःला स्प्रे करायचं. ओके, फॅन जरा कमी करा, कारण फॅनचा आवाज येईल आपला. मी थोडंसंच मारून घेतो, बघ कसं येतं. दिसत नाही एकदम. नॅपकिन वगैरे घेऊन टिश्यू रेडी झालेले आहेत, तर कारण मला असं वाटतं हरणार मीच. द फर्स्ट प्रश्न आहे, सगळ्यात जास्त मुडी कोण आहे? सगळ्यात जास्त फुडी कोण आहे? सगळ्यात राग कोणाला पहिला येतो? चीटिंग आहे, टॉवेल नाही ठेवायचं. काली ठेव, काली ठेव. शॉपिंग कोण जास्त करतो? तू पण मारून घेतो स्वतःला. वादा करके पहिलं कोण विसरतो? सगळ्यात जास्त चिडतो कोण? सगळ्यात पहिलं सॉरी कोण म्हणत? आरोवर स्ट्रिक्ट कोण आहे जास्त? सगळ्यात जास्त रेडी व्हायला कोणाला वेळ लागतो? विसराळू कोण आहे? कोणाच्या पोटात गोष्टी राहत नाही? तुमच्या राहत नाही. स्वतःच तुम्हाला सांगते, सांगत फिरू नका म्हणून. जास्त बडबड कोण करत? रोमॅन्टिक कोण आहे? मी आहे. हे रोमॅन्टिक हा शब्द पण माहित नसेल त्यांना. ओके, सगळ्या गोष्टी समजावून कोणाला सांगाव्या लागतात? मला कुठे, मी सांगतो. विषय बदलण्यात कोण एक्सपर्ट आहे? मी अग्री करते. एखादी गोष्ट चिमगम सारखी कोण खेचतो? जास्त केअरिंग कोण आहे? आणि लास्ट प्रश्न आहे, सगळ्यात पहिलं आय लव्ह यू कोणी म्हटलं? मी. किती वर्षात लग्नानंतर सगळ्यात फर्स्ट कोणी म्हटलं? कधी म्हटलेलं? साखरपुड्यात. प्रपोज केलेली. आज तो मुमेंट आपण परत क्रिएट करणार आहे, कारण की मागे धनश्रीनी हे प्रश्न विचारलेले आणि जिजूंनी सांगितलेलं की प्रपोज वपोज केलेला आहे. तर आज आपण लाईव्ह बघणार आहोत की काय झालेलं आणि ते कसे करत आहात. तर रिक्रिएट करत आहोत आपण. तर अजून आपण काय धमाल करतो बघत राहा. स्टे ट्यून्ड, अजून असे भरपूर गेम्स आहेत, मज्जा आहे. तर आपण दाखवूया. हे तुझं हे माझं, मी केवढंसं मारलंय बघ, हे पूर्ण राग बाहेर काढलाय. टी शर्ट परत भिजवली सर. मला वाटलं ते चालू करून आलोय की काय. मला पण नाही वाटलं एवढ्या वेळ आपण केलं. तू पण घेतली नव्हती? नाही ना, मी ते असंच चालू ठेवलं आणि बडबडली आणि नंतर गळ व्हिडिओ ऑनच नाहीये. ओके, तर आता आम्ही असं गेम खेळणार आहोत.
ते गिटारिस्ट असतात ना जे डेडिकेट करतात गाणं आणि मला असं गिटार वाजवायला खूप आवडतं. तर तुम्ही असं इमॅजिन करा की माझ्या हातात गिटार आहे आणि मी यांना गाणं डेडिकेट करत आहे. तर ते कुठले सॉंग्स आहेत आपण बघूया. तर फर्स्ट जीजू म्हणणार आहे धनश्रीसाठी, तर ह्यांना रिॲक्ट करायचं आहे. बात जो है उसमें बात वो ही कहिया नहीं कहीं किसी में, वो है मेरी बस है मेरी शोर है यही गली गली में. आता धनश्री म्हणते, साथ साथ वो है मेरे गम में मेरे दिल की हर खुशी में, जिंदगी में वो नहीं तो कुछ नहीं है मेरी जिंदगी में. आता रिजू म्हणता है, हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. तो धनश्री का उत्तर है, जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हम नवा. सो प्लीज रिक्रिएट. तुमच्याकडे फूल नाही आहे तर काय आहे हातामध्ये? सेल्फी स्टिक. हेच फूल आहे आता सध्या, सेल्फी स्टिक आमचं. ओके ओके चला स्टार्ट. असं दे तर म्हटलं नाही मग नंतर असं की असं असं सॉरी असं. आणि थ्री मॅजिकल वर्ड. विल यू मॅरी मी? हो नक्कीच नक्कीच. लवकर उखाणा घ्या. हंड्यावर ठेवली परत. मी आले घरात हेरायला दारात. बरोबर. कारण जेव्हा दारात येत होतो ना मी तेव्हा मावतच नव्हते, मला ढकलून ढकलून घालतो. मी ढकलली आणि मी आली घरात. अच्छा तर तुम्ही माझं काही एकच आपलं सिग्नेचर मेथी मेथी नको पालक मेथी काही नको. पालक मेथी काय नको. काय काय त्यात एक सांग ना. मी काय सांगू, तुम्ही नाव घ्यायला लागलंय. मला तेच येते. दुसरं काय पण रिक्रिएट करा की कितीतरी यमक जुळून एक्सपर्ट आहे तुम्ही करणार. भाजी हा भाजीच भाजी प्रीतीची. धनश्री माझ्या प्रीतीची. एकच प्रीतीची आहे. 7 वर्ष जरी एकच भाजी ती करत प्रीतीची आहे. म्हणजे एकच पाहिजे की प्रीतीची? एकच पाहिजे पण एकच प्रीतीची भाजी घ्यायला लागलाय. 7 वर्ष करपली ती भाजी. नाही ना मला मेथीची भाजी फार आवडते. अजून 1 वर्ष अजून 3-4 वर्ष खाऊ शकतो. ओके दुसरी येणार की पालक जुडी. ओ पालक जुडी थंबनेल मध्ये नेक्स्ट एपिसोड येणार आहे. भाजी बद्दल बोलतोय. भाजी बद्दल. ओके ओके. आणि आम्ही दोघी फ्लाइंग बेस्टचे फॅन आहोत. तर आम्ही जसे 100K झाल्यावर ओ बल्ले बल्ले अशाबा शाबा. आता फास्ट मध्ये ओ बल्ले 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 यांचा वाढदिवस येतोय 3 तारखेला 3 डिसेंबरला. 84 बर्न होतो त्यांचं बर्थ. म्हणजे मी 85 86 कम्प्लीट होतो तुम्हाला. तर 35 आधी तुम्ही जवान 35 होतात. मग मी मंजिरीला बोलले होते कारण ती येणार होती. असंच मी बोलले ते बर्थडे त्यांचा असतो. मग तेव्हा बर्थडेचा थोडस वेगळा प्लॅन आहे. मग ती म्हटली की आपण सेलिब्रेट करू आणि अचानक तिनं ते सरप्राईज घेऊन आले आणि केक पण असा घेऊन आली ना. तू काय बघायला आवडते? थांब फॅन बंद करते ना. अरे वासा लागलाय. ओके 1 2 3 ह्यांनीच घाबरायला लागले. तो कोण एवढा मोठा बॉम्ब बघून कोण पण घाबरेल. ये वाव
आणला, कसा वाटला केक? छान आहे, छान. रिएक्शन रिएक्शन. हॅपी बर्थडे ऍडव्हान्स, इन ऍडव्हान्स. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. खरंच यार, मला काही कळत नाहीये काय बोलू मी, पण हे सगळ्याची तू मला तुझा वेळ दिला एवढा दोष महत्वाचा आहे ना. म्हणजे मला आता असं काही सांगता येत नाहीये, एक्सप्रेस करता येत नाहीये, पण तू तुझा वेळ दिला हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपण एन्जॉय केलं ते महत्वाचं आहे. एन्जॉय एवढं काय असं म्हणजे ठीक आहे. आणि ते जेजून आपण शर्ट घालायला सांगायचं. ते आलेत का? नाही आले तरी घालायचं. तू का दिलं? झाले नाही ते येणार, परत कधी तरी येणार. ते आहेत थोडे लाजरे उजरे, येतील परत, पण त्यांना घालायला सांगायचंय. सेम दोघांना सेम कलर आहे. तर आता वाजलेत 5, वेळ झालाय त्याठीला लागणार आहे 1.5 तास, आता ट्रॅफिक भेटणार आहे. आता चालले मस्त, मजा रंगावस्ती झाली. तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये जे काही पाहायला मिळालं ते तुम्हाला कसं वाटलं हे सांगा. असे जर प्रँक्स किंवा असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आम्ही परत परत घेऊन येत राहू, कारण हिच्या डोक्यात खूप साऱ्या छान छान कल्पना असतात, क्रिएटिव्ह माइंड आहे त्याच्यामुळे. आणि ते तुम्ही तिच्या चॅनलवरती पाहत सुद्धा असाल की ती क्रिएटिव्हिटीनं घर कसं सजवायचं किंवा बाकीच्या गोष्टी दाखवत असतेच. रेडी स्टडी गो चॅनलवरती तिच्या 1 2 3 3 2 1, हां 3 2 1 3 2 1, बरं 3 2 1 रेडी स्टडी गो, तर दाखवत असतेच ती. तर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि आज जे प्रँक झाला ह्यांच्यावरती, तर त्याचा पार्ट हिच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जसं मी म्हटलं की माझा कॅमेरा ऑफ होता, कारण ह्यांना संशय येऊ नये म्हणून. तर तो प्रँक कसा होता हे तुम्ही नक्की मंजिरीच्या चॅनलवरती जाऊन पाहू शकाल. आणि आता आवाज येतोय पाटीबाईकर, आमच्या साडीमध्ये बारसा आहे. तर खूप छान वाटलं धनश्रीला भेटून. तिने खूप छान असं बिर्याणी केलेली, खूप यम्मी होती. तिचं गेस्चर खूप छान होतं आणि खूप एन्जॉय केलं. जिजूही खूप जॉली आहेत, खूप असं वाटलंच नाही त्यांना मी फर्स्ट टाईम भेटलो आहोत आम्ही असं. तर खूप असं एन्जॉय केलं. बाबांशी बोलणं झालं. आरव तर काय मस्तच राहा मला सांगत होता तो. तर असं खूप एन्जॉय केलं. असेच आम्ही ब्लॉग्स घेऊन येऊ आणि तुम्ही लवकरात लवकर 100K कम्प्लीट करा, तर धनश्री मीटअप ठेवणार आहे आणि आम्ही ते सिग्नेचर स्टेप करू. तर असेच ब्लॉग्स घेऊन आम्ही येत राहू. बाय बाय बाय.